आणि अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देणारी बातमी. येत्या 31 मे पर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळतील अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधान परिषदेमध्ये दिली. आणि कोणताही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी माहिती मागितल्यानंतर माहिती दिल्यानंतर त्याची नुकसान भरपाई पाचही कंपन्यांच्या माध्यमातून दिली जाईल. पण त्याला 15 एप्रिलच्या मी ते बोलव 15 एप्रिलच्या पहिले आता 31 मे पर्यंत जे नुकसान भरपाई देण्यात येईल त्यानंतर हे नुकसान भरपाईचे टप्पे वेगवेगळे ज्या वेळेस कापणी होते कापणीचा प्रयोग होतो त्यानंतर विमा कंपनी आपला अधिकारी शेतकरी बांधव ते प्रत्यक्ष करतात आणि त्यानंतर यांना शासनाच्या ज्या काही नियम धोरण ठरवलेले आहे त्याप्रमाणे निश्चित नुकसान भरपाई वेळेवर देण्यात येईल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.